मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंगदुखीवर सोपा घरगुती उपाय सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा सोबतच अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट अशी टाकायला सांगणार आहे ज्याने नक्कीच तुम्हाला रिफ्रेश पण वाटेल सोबतच तुमचे जे बॉडी पेन होत आहे ते सुद्धा नक्कीच गायब होईल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा त्याआधी सांगतो की जर तुम्हाला जास्तच मित्रांनो घाम येत असेल दररोज काम केल्याने तर तो घाम पुसत चला तो घाम तसाच शरीरावर वाळू देऊ नका कारण मित्रांनो ज्यावेळेस आपल्या शरीरातून घाम निघतो ना त्यावेळेस आपले ते बॉडी पेन सुद्धा कमी झालेले आपल्याला नक्कीच जाणवते पहा तुम्ही ज्यांना जास्त घाम येतो त्यांना नक्कीच जाणवत असेल की बॉडी पेन थोडेसे कमी होते तर मित्रांनो अंगदुखीवर तुम्हाला घरगुती उपाय असा आहे तुम्हाला काढा करायचा आहे काढा करताना तुम्हाला एक कप पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद पावडर टाकायचे आहे सोबतच लसूणची दोन पाक टाकायचे आहे दोन लवंग टाकायचे आहेत आणि थोडेसे आले किसून टाकायचे आहे मित्रांनो हा काढा तयार करा आणि हा काढा पिऊन घ्यायचा आहे मित्रांनो हा काढा प्यानंतर तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटांनी थोडीशी मधसुद्धा प्यायची आहे एक चमचा तुम्ही मध पिऊ शकता रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही अर्धा तास हा उपाय करायचा आहे दुसऱ्या दिवशी तुमची अंगदुखी पूर्णपणे गायब होईल किंवा कमी झालेली पाहिले म्हणजे ज्यांची जास्त अंगदुखी होत असेल त्यांची थोडीशी कमी झालेली नक्कीच त्यांना जाणवेल सोबतच मित्रांनो अंघोळ करताना तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाची दहा ते पंधरा पाने टाका मित्रांनो त्या पाण्याने सुद्धा काय होतं की आपल्या अंगावरचे पेन म्हणजेच आपल्या अंगात जे दुखत आहे ते निघून जाते कडुनिंबाच्या पानांच्या मध्ये असा गुणधर्म आहे जे आपल्या बॉडीला फ्रेश करण्याचे काम करतो आणि त्या पानांमध्ये जे गुणधर्म आहेत ते आपल्या गरम पाण्यामध्ये उतरतात आणि त्याने आपल्याला त्रास होतो चुरगळून पाणी टाका चुरगळून टाकल्याने काय होते की त्याच्यात जे जो रस आहे तो पाण्यामध्ये मिक्स होईल जेणेकरून तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला अंगदुखीवर जो मी घरगुती उपाय सांगितला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू